नमस्कार. अर्थसंकेत म्हणजेच अर्थ व व्यवसाय यांच्या विषयक असलेलं वर्तमानपत्र. गेली 7 वर्ष हे अर्थसंकेत आमच्या रचना बागवे या चालवत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे पती पण बरोबर आहेत आणि त्याचबरोबर 51 लाख लोकांपर्यंत आणि नवउद्योगजकांना जे प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने आजचा हा दिवस आहे. पुरस्कार सोहळा, नवउद्योजकांचा पुरस्कार सोहळा. मला वाटतं महाराष्ट्रातील विविध जे उद्योजक आहेत, मग ते वेगवेगळ्या माध्यमातले असतील, परंतु त्यांना एकत्र आणणं आणि त्यांच्या उद्योजकाला त्या चालना देणं हा कुठेतरी एका छताखाली हे काम होतं आहे. मला वाटतं मी रचना लचके बागवे आणि त्यांच्या पतींना धन्यवाद देईन की तुम्ही खूप चांगलं काम करताय. आणि याच्यामुळे एक चांगलं होतं आहे की ज्याच्यामध्ये अगदी मी जेव्हा तुमच्याशी बोलले, आयुर्वेदापासून ते बाईकपर्यंत हे सगळं तुम्ही इथे ॲड केलं. नुसतं ते ॲडच नव्हे तर येणारा कोविड हे जे संकट आहे हे काय लगेच संपणारं नाही आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा पण समावेश करून ते काय काय देणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन जी संपूर्ण अर्थसंकल्पीय किंवा अर्थार्जना हे थांबलं आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक ज्या आमच्या इतर ठिकाणी कुठे कुठे वास्तू आहेत अशा वास्तुतज्ञ म्हणून आमच्या ताईंना पण तुम्ही इथे आणलात. डायटिशियन आहेतच, ज्यामध्ये लहान मुलं मार्क्स लावणार आहेत पण त्यांना थोडं असं क्रिएटिव्ह करून मार्क्स दिला तर ते लावू शकतात, अशा उद्योजक पण इथे आपल्याकडे पुण्यावरनं आलेले आहेत. मला वाटतं इथे जात धर्म किंवा हे कुठेच आड येत नाही आहे आणि तो येता पण कामा नये, कारण जे प्रत्येकाला पोट आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये किती जरी वेगळेवेगळेपणा वेगळा असला तरी पोट मात्र सगळ्यांना सारखं आहे आणि पोटाला लागणाऱ्या गोष्टी ह्या इथे एका छताखाली मिळणार आहेत. त्यामुळे मी अर्थसंकेत या वर्तमानपत्राचे जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देते की तुम्ही सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये सामावून घेतलं आहे. आज मी त्याच्यामध्ये एक हे पण बघितलं की आयुर्वेदामधनं मुखवास, म्हणजे आम्ही वेगवेगळे मुखवास घ्यायला जातो पण त्याच्यामध्ये असलेले कंटेंट जे आयुर्वेद आहेत जे आमच्या शरीराला हार्मफुल नाही ते तिथे मिळणार आहेत. त्यामुळे मला वाटतं अर्थसंकेत जे वर्तमानपत्र आहे जे आता आपण VC द्वारा पण किंवा ऑनलाईन याच्यावरती पण माहिती मिळू शकते. आधी म्हणजे सर्वांनी त्याचे सभासद व्हा, त्याच्यामुळे मग आपल्याला ते वर्तमानपत्र उपलब्ध होईल. असं पण होतं आहे पण स्वतःचं असणं आणि त्याच्यातनं आपल्याला नेमकं काय हवं आहे हे जर ठरवलं तर आत्ता जी काळाची गरज आहे प्रत्येक आणि नोकरीपेक्षा छोटा का असेना पण तो उद्योग करायला हवा आणि उद्योजक व्हा याला जे आपण प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देते. आणि आपण वारंवार 2-3 महिन्यानंतर असं एक गेट टुगेदर असणं ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून एकत्र येणार असेल तर मास्क असलाच पाहिजे, सॅनिटायझर झालंच पाहिजे. आणि आत्ता जर आपण सॅनिटायझर म्हणतो आहे तर माझ्या डॉक्टरांना विनंती आहे की आता असं सॅनिटायझर असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल कमी, कारण खूप याला हाताच्या रेषा बदलायला लागल्या आहेत आणि वेगळं वेगळं व्हायला आहे, तर तसं पण नको आहे. आता पुढे पुढे ह्या सवयीच झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. तुमच्या अर्थसंकेत वर्तमानपत्राला सदिच्छा शुभेच्छा देते आणि असे नवीन नवीन उद्योजक ह्या आपल्या याच्यामध्ये एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्राला नवे महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबर महाराष्ट्राच्या व्यवसायाबरोबर देशाला एक दिशा देणारं हे वर्तमानपत्र ठरो असं सदिच्छा शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र.